नमस्कार. खूप दिवसांनी आपली भेट होते. खूप दिवसांनी झालेल्या या भेटीसाठी मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे माय राबली भाकरीसाठी. या कवितेबद्दल सांगायचं झालं तर कोकण मराठी परिषदेतर्फे दरवर्षी गोव्यात शेकोटी साहित्य संमेलन आयोजित केलं जातं. अशा अनेक शेकोटी साहित्य संमेलनांच्या खूप छान अशा आठवणी माझ्या मनात रुजल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे मिरामार येथे जे शेकोटी साहित्य संमेलन झालं होतं त्यासाठी गेल्या वर्षी त्यांच्या रिंगाण या कादंबरीसाठी ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता ते म्हणजे प्राध्यापक कृष्णात खोत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आणि त्यांनी कविता स्पर्धेसाठी भाकरी हा शब्द दिला होता. आणि त्या स्पर्धेसाठी मी भाकरी या शब्दावरून माय राबली भाकरीसाठी ही कविता लिहिली होती. सांगायला खूप आनंद होतो आहे की त्या कवितेसाठी मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. कविता सादर करते माय राबली भाकरीसाठी. फाटलेल्या संसाराला कष्टाचे टाके घालत उजाडलेल्या भाळावरच्या घामाची धार टिपत. फाटलेल्या संसाराला कष्टाचे टाके घालत उजाडलेल्या भाळावरच्या घामाची धार टिपत. मुलांच्या भुकेपोटी एकटी माय राबली भाकरीसाठी. मुलांच्या भुकेपोटी एकटी माय राबली भाकरीसाठी. दिवस सरले दिवस फिरले राबलेले हात सोन्याने भरले. दिवस सरले दिवस फिरले राबलेले हात सोन्याने भरले. साकारती स्वप्ने मोठी साकारती स्वप्ने मोठी कारण माय राबली भाकरीसाठी. माय राबली भाकरीसाठी. झाली आता माय जुनी वाटे अडगळीची अनपुराणी. झाली आता माय जुनी वाटे अडगळीची अनपुराणी. विसरणे आता सोपे तिला जेव्हा तिच्या हाती आली काठी. विसरणे आता सोपे तिला जेव्हा तिच्या हाती आली काठी. माय राबली भाकरीसाठी. माय राबली भाकरीसाठी. जर जर देहाचा पिंजरा जर जर देहाचा पिंजरा आता मृत्यूकडे नजरा. आता मृत्यूकडे नजरा. पण तोवर छळणाऱ्या पोटाच्या खळगीसाठी पण तोवर छळणाऱ्या पोटाच्या खळगीसाठी पुन्हा एकदा माय राबते भाकरीसाठी. पुन्हा एकदा माय राबते भाकरीसाठी. धन्यवाद. आजची ही कविता आवडल्यास आम्हाला लाईक आणि कमेंटमधून तुमचं प्रेम नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.